नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। कळवा परिसरातील हॅलो किड्स आणि हेल्थ स्प्रिंग या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। कळवा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला। हॅलो किड्स या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळामध्ये या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्लड प्रेशर, ऑक्सिजन सॅच्युरेशन, हार्ट रेट, रँडम ब्लड शुगर, वजन, त्याचप्रमाणे हाईट, BMI, बॉडी फॅट, मसल मास, बोन मास आदीच्या चाचण्या यावेळेस करण्यात आल्या। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असं यावेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री जॉर्ज चाको यांनी सांगितलं। आज हमारे बीच उपस्थित डॉक्टर लंबाटे अँड संतोष कांबळी यहाँ पर उपस्थित है हेल्थ स्प्रिंग के तरफ से। आज हमने यहाँ पर हेलो किड्स और हेल्थ स्प्रिंग के माध्यम से फुल कंप्लीट बॉडी चेकअप का प्रोग्राम यहाँ पर आयोजित किया हुआ है। हॅलो किड्स या नर्सरीच्या माध्यमातून दरवर्षी ठाणे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचं वाटप देखील करण्यात येतं अशी माहिती यावेळी श्री जॉर्ज चाको यांनी दिली। यासाठी 9322-43444 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन श्री जॉर्ज चाको यांनी केलं आहे। हेल्थ स्प्रिंग आणि हॅलो किड्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला डॉक्टर श्री लंबाटे आणि श्री संतोष कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हा हेल्थ चेकअप हा एक कॅज्युअल हेल्थ चेकअप म्हणता येईल, पण याच्यामध्ये डीप याच्यामध्ये टेस्ट आहेत, तुमचे ब्लड शुगर आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी मास इंडेक्स वगैरे आहेत, ज्यायोगे शरीरातलं फॅट वगैरे किती आहे आपल्याला लगेच कळतं। आणि ह्या टेस्ट अशा आहेत की ह्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्या क्वचित होतात, पण हेल्थ स्प्रिंग यांनी हा इनिशिएटिव्ह घेऊन हॅलो किड्समध्ये आज हा एक प्रोग्राम आयोजित केला होता आणि लोकांनी त्याला फार चांगला प्रतिसाद दिला आहे। ब्लड प्रेशर वगैरे काही अशा वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्या आम्ही करून लोकांना फक्त सांगतो की तुम्हाला एक एक असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यानुसार तुम्हाला समजा जमल्यास तर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे तुम्ही हे करू शकता, टेस्ट करू शकता किंवा आमच्याकडे करू शकता। आम्ही त्यांना प्रमोशनमध्ये काही आमच्याकडे जे काही पॅकेज आहे ते आम्ही उपलब्ध करून देतो आणि अगदी योग्य दरात अगदी 50 ते 60% आम्ही कमी करून देतो। शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याच्या वेळेस स्वस्त दरात वह्या विक्री उपक्रम आयोजित करण्यात येतो। शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख आणि परिवहन सदस्य श्री प्रकाश पायरे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। बाजारभावापेक्षा खूप कमी दरामध्ये या ठिकाणी वह्या उपलब्ध करून देत असल्या कारणाने विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो, त्यामुळे नौपाडा परिसरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक या उपक्रमाची वाट बघत असतात असं श्री प्रकाश पायरे यांनी सांगितलं। काल खासदार श्री राजन विचारे, त्याचप्रमाणे सभागृह नेते श्री नरेश मस्के, माजी महापौर श्री संजय मोरे यांच्या उपस्थितीमध्ये या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला आरंभ झाला आहे। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना नौपाडा विभागातर्फे स्वस्त वह्या विक्री केंद्र हे आमचं 11वे वर्ष आहे। A4 साईज असेल, ओरिजिनल बुक असेल, 200 पानी सिंगल लेन असेल किंवा 200 पानी बॉक्स वह्या असेल, आज A4 साईजची किंमत आमच्या इथे आज 350 आम्ही देतो आहे, तीच मार्केटमध्ये तुम्हाला 600 रुपये मिळते। अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या वह्या आमच्याकडे आणि मार्केटपेक्षा जवळजवळ 40% ऑफ, कारण काय आम्ही कंपनीतून डायरेक्ट माल देतो, सुंदरम कंपनीचा माल आहे आणि 40% ऑफ असल्यामुळे लोकांचा इथे जर लोकांनी इथे 500 रुपयाचा माल खरेदी केला तर त्यांचा 200 रुपये फायदा होतो, त्यामुळे इथे बरेच रिस्पॉन्स मिळतो। हा कार्यक्रम याच्या पुढे आणखी 15 दिवस चालू राहतो। शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं। आगामी 15 दिवस या ठिकाणी स्वस्त दरामध्ये या वह्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील अशी माहिती देखील यावेळी श्री प्रकाश पायरे यांनी दिली। क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळण्याची घोषणा झाल्यानंतर आता आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाअंतर्गत ठाणे शहर गावठाण कोळीवाडे आणि पाडे संवर्धन समिती स्थापन झाली आहे। या समितीची नुकतीच एक बैठक ठाणे शहरामध्ये संपन्न झाली। या बैठकीमध्ये कोळीवाडे आणि गावठाणांसाठी विकास नियंत्रण नियमावली स्वतंत्र पाहिजे, त्याचप्रमाणे आमच्या गावाचा विकास आम्हीच करणार,
आमच्या गावाचं गाव पण आम्हीच टिकवू अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. या ठिकाणी असलेली कोळीवाडे आणि गावठाणं हे गेल्या शेकडो वर्षांपासून आहेत, त्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र या ठिकाणच्या घरांना आता अनधिकृतपणाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ही घरं अधिकृत करावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. त्याचप्रमाणे कोळीवाडा आणि गावठाणांमधील ज्यांना आपली घरं विकसित करायची आहेत अशांना 4चा FSI द्यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. ठाणे शहरातील बाळकुंभ, कोलशे, ढोकाळी, विटावा, कळवा, खारेगाव, राबोडी, चंदनी कोळीवाडा, विटावा आदी परिसरातील कोळीवाडे आणि गावठाणांचे प्रतिनिधी या सभेमध्ये सहभागी झाले होते. जी आमची सध्याची घरं आहेत ती घरं अधिकृत करण्यात यावी. जसं की आता माझं घर आहे तर मला जर 4चा FSI माझ्या घरासाठी दिला तर मी काय करू शकतो की सध्याचा माझा जो एरिया आहे त्याच्यापेक्षा मी 4 पट जास्त बांधकाम करू शकतो. आणि जे गावाचं गाव पण आम्ही एवढ्या वर्ष टिकवलेलं आहे तर ते गावाचं गाव पण टिकू शकेल. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे दिवा. कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% sa maha sale. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. ठाणे शहरामधील बोगस पॅथॉलॉजी लॅब शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी द पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. द पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनची राज्यव्यापी अधिवेशन नुकतंच ठाणे शहरामध्ये संपन्न झालं. यावेळेस ही मागणी करण्यात आली. 26 मे 2016 शासनाच्या परिपत्रकानुसार बोगस पॅथॉलॉजी लॅब्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत कुठेही कारवाई झाल्याचं दिसत नाही असं श्री दिनकर देसाई यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे DMLT झालेल्यांना पॅथॉलॉजी लॅब चालवण्याचा अधिकार नाही हा शासनाचा निर्णय असताना देखील सर्रास DMLT झालेले लोक पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत हे चुकीचं असल्याचं यावेळेस मत व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे लवकरात लवकर बोगस पॅथॉलॉजी लॅब शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी करण्यात आली. 26 मे 2016 जे परिपत्रक आहे ते रद्द करून 24 मे रोजी त्यांनी काढलेलं जे परिपत्रक आहे की ज्याच्यानुसार
बोगस पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवरती कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने पूर्वी दिले होते, ते रिव्हाइव्ह करण्यात यावे, म्हणजे पुनर्स्थापित करण्यात यावे, अशी आम्ही या ठरावामध्ये मागणी केलेली आहे. महानगरपालिकेने नुकतंच पॅथॉलॉजी लॅब्सना रिन्युअल करण्याचे आदेश दिले होते. मात्र ज्यावेळेस पॅथॉलॉजी लॅबधारक रिन्युअलसाठी महानगरपालिकेकडे जातात, त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात खेटे घालावे लागतात, त्याचप्रमाणे त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, ते देखील करावं, अशा प्रकारची मागणी देखील यावेळी श्री दिनकर देसाई यांनी केली. महापालिकेने कोणत्याही प्रकारचं आपलं पत्रक किंवा ज्याच्याविषयीमध्ये अर्ज भरून देता येईल असा अर्ज उपलब्ध करून दिलेला नाही. सर्व पॅथॉलॉजिस्ट रोज हेलपाटे मारतायत. आमचं त्याच्याशी सहाय्यक आयोग श्री चव्हाण यांच्याकडे पण निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि महापालिकेमध्ये जो नुकतीच महासभा झाली त्याच्यामध्ये अर्ज का तयार नाहीत याच्याविषयीची चौकशी करण्याचे आदेश पण देण्यात आलेले आहेत. नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्याच्या तोंडावर छत्री वाटप करण्यात येतं. यंदा देखील स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या पुढाकाराने पारसिकनगर, आनंदविहार, घोलाईनगर, शिवशक्तीनगर, सह्याद्री, कळवा, विटावा येथील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलं. गेल्या 17 वर्षांपासून या ठिकाणी मोफत छत्र्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात येतो. या भागातील जवळपास 800 ते 1000 ज्येष्ठ नागरिकांना या छत्री वाटपाचा लाभ झाला. यावेळी शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील, राकेश पाटील, जय पाटील, दुर्गेश तळके, गजानन पवार, सिकंदर केनी, गणेश पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज या भागातील खारेगाव परिसरामध्ये संपूर्ण आनंदविहार असेल, पारशी नगर असेल किंवा महात्मा फुले संपूर्ण खारेगाव परिसर असून आज नायनगर 4-5 ज्येष्ठ नगर भाग घेतलेला आहे. आणि मी जरी नगरसेवक असलो तर एक विचार केलेला आहे जीवनामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांचे काम केलं पाहिजे ही भावना ठेवूनच खरं. परिसर संपूर्ण असेल, पारशी नगर असेल, मुस्लिममध्ये झोपडपट्टी असेल, आपण कधी जीवनात विचार केला नका आपल्याकडे मतदारसंघ आपल्या प्रमाणे करता आपण जो ज्येष्ठ नागरिक प्रत्येक क्षेत्रात मिळाली पाहिजे ही भावना आहे. यावेळी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान देखील नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने करण्यात आला. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मुकेश सावला यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. मुकेश सावला यांनी ठाणे शहरामध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ठाणे शहरातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये श्री मुकेश सावला यांचा सक्रिय सहभाग असतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री या संस्थेची ठाणे शाखा श्री मुकेश सावला यांच्या पुढाकाराने ठाणे शहरामध्ये सुरू झाली आणि तेव्हापासूनच MCHIच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये प्रॉपर्टी एक्झिबिशन देखील सुरू झालं. टेंबेनाका येथील नवरात्रोत्सवामध्ये देखील श्री मुकेश सावला यांचा सक्रिय सहभाग असतो. या उत्सवातून देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते असं श्री मुकेश सावला सांगतात.
ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेचं स्वागताध्यक्षपद देखील श्री मुकेश सावला यांनी भूषवलं आहे. जैन समाजाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्री मुकेश सावला समाजसेवेमध्ये सक्रिय असतात. ठाणे शहरामध्ये आता क्लस्टर योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. शांघायच्या धर्तीवर ही क्लस्टर योजना राबवली गेली पाहिजे असं मत श्री मुकेश सावला यांनी व्यक्त केलं आहे. शांघायमध्ये ज्यावेळेस एक संपूर्णपणे नवीन शहर वसवलं गेलं त्यानंतर शांघाय शहराचं संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असं श्री मुकेश सावला सांगतात. जर शहराचा विकास करायचा असेल तर संपूर्ण शहर उद्ध्वस्त करायचं, तोडून नवीन बनवायला पाहिजे. जसा शांघाय 30 वर्षापूर्वीचा शांघाय कोणी बघितला असेल, आज बघितला तर समजेल की किती प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. मग त्या लोकांनी काय केलं, संपूर्ण जेवढा काय आहे शहरामध्ये जेवढी काय आबादी होती, जेवढे घर होते, सर्व काढून नवीनच बनवले. त्यामुळे कसं झालं, तिथे प्रशस्त रस्ते झाले, गार्डन झाले, हे सर्व गोष्टी झाले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.